नमस्कार, मी श्रावणी, स्टार इंडिया 1 मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते. तर आता विधानसभा चालू आहे, तर महायुती कोण? विक्रमसिंह पाचपोते उभे आहेत, महाविकास आघाडी कोण? अनुराधा गावडे उभे आहेत, राहुल तपा पक्ष आहेत आणि वंचित बहुजन आघाडी कोण? अण्णासाहेब उभे आहेत. शेलार, तर तुम्हाला काय वाटतं कोणाची हवर आहे यावेळेस? दुईची होईन भाऊ फाईट, ना गावडे आणि पाचपोते, हे दुईची होईन फाईट. म्हणजे कोणचंही ते ही नाही सांगता यायचं, आणि ह्या दोन्हींची होईन फाईट. विकास कामाच्या बाबतीत आज कोण पुढे वाटतं? बबनराव पाचपोते. मतदार हे विकासाला मतदान करतील का नवीन चेहऱ्याला संधी देतील? नाही, आता हे विकासालाच शेवट चालते बहुतेक, म्हणजे असा अंदाज आहे. आज पब्लिक बी जरा अंदाजे जास्तच आहे तिकडे, म्हणजे पाचपोते. मग कोणाचं पार्ट जड वाटत तुम्हाला? पाचपोत्यांचं पार्ट जड वाटत. निवडणूक चालू आहे, त्यामध्ये पाचपोते, नागवडे, शेलार आणि जगताप हे चार उमेदवार दिग्गज उभे आहेत. तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा राहिली पाहिजे? पाचपोत्यांचे राहील. का बरं पाचपोते नेमकं राहील ना? तर त्यांचं काय थोडं बरं आहे, जरा काम आहे जरा. विकासाच्या बाबतीत काय सांगाल? विकासाच्या बाबतीत चांगलं विकास, रस्ते व्यस्त, पाण्याची ह्याची, पुन्हा आमची एर खांदी होती, एरीला जायचं काय करायचं केलं. आणि म्हणजे पाणी बिना आम्ही एकदा गेलो होतो ना, दोनदा म्हणजे आम्ही पाणी नसतं नाही आम्हाला पाणी सोडत, रोटीचे नसतं मध्ये ते पाणी सोडत. म्हणजे यंदा हवा कोणाची राहील? हवा त्यांचीच राहणार आहे. कोणाची? पाचपोत्यांचीच. आता विधानसभा निवडणूक सुरू झालेली आहे, तर महायुतीकडून विक्रमसिंह पाचपोते उभे आहेत, महाविकास आघाडीकडून अनुराधा गावडे उभे आहेत, त्यातच अपक्ष म्हणून राहुल जगताप उभे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून अण्णासाहेब शेलार उभे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं यावेळेस कुणाची हवा राहील? काय आता कोण येतात हे सारखंच आहे ना, सगळी सारखीच. आता हवा तर काय, आता सगळी चेहरे उभे राहिले मला काय. त्यातले कोणाचं पार्ट जड राहील? काय आता ज्याच्याकडे पब्लिक जास्त आहे तेच. विकास कामाच्या मुद्द्यावर काय सांगाल मग? विकास तर आज होता का कोणीच केला नाही, तसा काय काय आता हास आहे ना. मग यावेळी जनता कोणाला स्वीकारण? काय आता या सांगता नाही जनताच आता काय, या ज्याच्या लोक ह्याच्यावर आहे सगळं. आता तुम्हाला काय वाटतं कोणाचं पार्ट जड? तुम्हाला काय वाटतं? हा, मला तर काय वाटतं आता आम्हाला या पाण्याच्या ह्याच्यामुळे कोणचं पाण्या खाल्ला कोणी आलं तरी योग्यच आहे ना. तुम्हाला काय वाटतं कोण पाणी देऊ शकतो मग? पाणी काय आता बबनराव ते आपल्या अनुता आहे, राधा, हे दोनच आहे इकडं ना आमच्याकडे. वरल्या भागातले आला तरी काय आम्हाला उपयोग नाही. त्या तुमच्या भागात मग कोणाचं पार्ट जड राहील? आमच्या भागात तर काय आता लय खेळ झाला त्यात, मग काय आता काय आता दोन्ही बी अर्धे अर्धे चालले. ही निवडणूक एकदम टफ फाईट होईल का? हा, टफ फाईटच होणार. चेहरेच हे राड आहे मला, ते टफ फाईटच होईल ना. वंचित बहुजन आघाडी कोण? अण्णासाहेब उभे आहेत, त्यांच्यामुळे दुर्याचा काय परिणाम होईल का? होणार ना, काय मतदान आता फोटाफोटी होणारच ना थोडंफार. यांचं येणार ते खाणार, त्याचं हे खाणार असं आहे. या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं? विक्रमसिंह पाचपोते आहेत, राहुल जगताप आहेत, अनुराध नांगवडे, अण्णासाहेब शेलार आहेत. तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा राहील? पाचपोते. पाचपोते कशामुळे? विकास काम. काय विकास काम केलं? भरपूर काम झाले त्यांचे. काय केलं आपल्याकडे? काय केलं? हे रस्ते काम झाले, इकडे दारखोडी की रोड चाललाय, चिमळा ते चिमळाची बरीच कामं झाली. इकडलं रोडचं नाळ फुटलं आहे, परत ते वडगाव चालू आहे, लोणी चालू आहे, भरपूर काम केलं त्यांनी. अजून काय नवीन काम अपेक्षित काय तुम्हाला? आता खाते ना ते पण होणार, ती होणारच काम होती त्या वेळी. आणि लोकांना काय घेणं आम्हाला, काय शेतकऱ्यांना काय घेणं, आम्हाला पाणी महत्वाचं आहे. पाणी सोडा एक नंबर आहे. तुम्हाला पाण्याच्या बाबतीत कोणता नेता तुम्हाला पाणी देऊ शकतो? बघून झाला पाचपोते. हा, निघलंय. मला त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपोते उभे आहेत. काय अडचण नाही, विक्रमसिंह पाचपोते उभे आहेत, बबनराव पाचपोते उभे नाहीत. मग विक्रमसिंह पाचपोते यांच्या उमेदवारीने काय फरक पडेल का? काय नाही, हीच लेवल चालणार आहे, हीच चालणार. ते पण काय अडचण नाही, कुठलीच अडचण नाही. आणि आमच्या मनात शंका बी नाही त्यांच्याविषयी. याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कुणाचं पार्ट जड राहील, कुणाची हवा जास्त आहे? तसं जर पाहिलं तर कारण आहे, दोन्ही पण जे आपले चारही सीट आहेत, हे चारही पण स्ट्रॉंग सीट आहेत, त्याच्यामुळं त्याचे काही सांगता येऊ शकत नाही शक्यता. विकास कामाच्या मुद्द्या बोललं तर विकास कामाच्या बाबतीत कोण बोलत? विकास कामाचं जर तसं पाहिलं तर पाचपोतेने पण चांगला विकास केलेला आहे, नाही असं नाही. शक्यतो पाचपोतेच आघाडीवर राहतील. वंचित कोण? अण्णासाहेब शेलार उभे आहेत, वंचित बहुजन आघाडीकडून. त्यांचा काय या मतावरती परिणाम होईल का? सर नाही सांगू शकत. हो का? पण आता त्यांना काय उपयोग आहे? थांबा ना, कुठेतरी थांबा. दुसऱ्या वेळ पुढं
म्हणजे ह्या वेळेस नवीन चेहऱ्याला संधी द्यायची. हा 100% आम्हीच देणार नाही, आमच्या नातेवाईक आहेत त्यांना फोन करून त्यांना सांगणार बाबा एवढ्या वर याला मतदान करा आणला त्याला. तालुक्यात काम केलेलं आहे मग त्यांच्यामुळे चला चांगला मार्ग शेतकऱ्याला येते. पाण्याचा प्रश्न सोडवते. विसापूरचं पाणी इकडे आता येत नव्हतं ते काय कवाय ना आणते. आता यंदाच्या विधानसभेत हवा कोणाची राहील? विक्रम पाचपोते कमळ. आपल्याकडे कामं कशी करायची? याच्या आधी पाचपोत्यांनी कामं कशी केलेली आहेत? चांगले केले. भरीव कामं आपल्याकडे कोणती झाली आहेत? शेती झालेली, परत शिक्षणाची मुलांची व महिलांना अशा अनेक स्कीम त्यांनी गोरगरिबांकरता राबवान राबवित आहेत. तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे? विकेदादा पाचपोते यांची हवा आहे. कशामुळे विकेदादा पाचपोते? त्यांचे तालुक्यात भरपूर कामे केलेली आहेत त्यांनी आणि तालुक्याचं म्हणणं आहे की ह्या वेळेस परत विकेदादा पाचपोते चालणार आहेत. आता महाविकास आघाडीकडून अनुराध नागवडे उभे आहेत, रावजीताप अपक्ष उभे आहेत आणि त्याचबरोबर अण्णासाहेब शेळार अपक्ष अण्णासाहेब वंचित बहुजन आघाडी उभे आहेत. तर त्याचा काय परिणाम होईल? तसं काही परिणाम होणार नाही. सगळं त्यांचं जे मतदान आहे ते त्यांचं फिक्स मतदान आहे. लोक तर सगळे तालुक्यातले त्यांच्याच पाठीमागं आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणाचं पार्टी जर राहील कोण निवडून? आता पार्टी नाही सांगता येणार पण नागवड्याची भक्ती आमची आहे एवढंच म्हणणं नाही बाकी काय नाही. आणि जे असं मला बोलाय ना कारण याच्यामध्ये विकास कोण करू शकतो तुम्हाला? आता कोणला जर नवीन निवडून दिलं कळलं नाही तो करेल का नाही करेल. पुढच्या 5 वर्षाला मग त्याला पुन्हा आहेत पाडणारे लोक बरोबर आहे ना आहे की ना असं मला म्हणायचं. यावेळेस नागवड्यांना संधी दिली पाहिजे तुमचं समजून असं माझं मत आहे. खरेतलं हे विषय ते तालुक्यात खरंच वागत आलेले आहेत ते आतापर्यंत प्रत्येकाला त्यांनी मदत केलेली त्यांना काय कोणी तालुका मदत करीत नाही. माझी इच्छा त्यांना मतदान करावं येऊ अथवा नाही. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमचे चॅनल स्टार इंडिया 1 लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.